बहुचर्चित रेल्वे स्थानक ट्रिमिक्स रस्ता डीपी प्रमाणे करा. समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतली रस्त्याची माप, न्यायालयात जाण्याचा इशारा. मिरज शहरातील अब्दुल करीम खान चौक ते रेल्वे स्थानक पर्यंत सुमारे 2.5 कोटींचा अत्याधुनिक तंत्रज्ञान पद्धतीनं ट्रिमिक्स रस्ता करण्यात येत आहे. मात्र हा रस्ता विकास आराखडा याप्रमाणे होत नसल्यानं 2.5 कोटींचा निधी वाया जाणार आहे. म्हणून करण्यात येणारा रस्ता विकास आराखड्याप्रमाणे करावा अशी आग्रही मागणी मिरज शहर सुधार समितीनं केली आहे. सोमवारी समितीच्या कार्यकर्त्यांनी या रस्त्याचे मोजमाप केल्यानंतर रस्ता विकास आराखड्याप्रमाणे होत नसल्याचं कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आलं. कामाच्या ठिकाणी स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, उपायुक्त स्मृती पाटील, सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांनी भेट देत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. समितीनं याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी केली आहे. मिरज शहरातील अब्दुल करीम खान चौक ते रेल्वे स्थानकपर्यंत सुमारे 2.5 कोटींचा अत्याधुनिक तंत्रज्ञान पद्धतीनं ट्रिमिक्स रस्ता करण्यात येत आहे. याबाबत समितीकडे नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर सोमवारी समितीचे ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष संतोष माने, उपाध्यक्ष जावेद पाटील, मुस्तफा बुजरुक, शंकर परदेशी, आसिफ निपाणीकर, अफजल बुजरुक, राकेश तामगावी, श्रीकांत महाजन, सचिन गाडवे, झोएब मुल्ला, सौ गीतांजली पाटील, वृक्ष संवर्धन समितीचे राजाभाऊ देसाई यांनी रस्ता कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. रस्त्याचं माप घेतल्यानंतर हा रस्ता केवळ 60 फुटी करण्यात येत आहे. सध्या रस्ता 60 फुटीच वापरत असताना तेवढ्याच रस्त्यासाठी तब्बल 2.5 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. हा रस्ता विकास आराखड्यामध्ये 80 फुटी असताना 60 फुटी का केला जात आहे अशी समितीची हरकत आहे. एकदा हा रस्ता झाला तर पुन्हा 15 ते 20 वर्ष रस्ता होणार नसल्यामुळं रस्ता विकास आराखड्याप्रमाणे 80 फुटी रस्ता करावा अशी समितीची मागणी आहे. त्याचबरोबर इथल्या झाडांचं पुनरोपण करण्यात यावं अशीही मागणी करण्यात आली आहे. याबाबत न्यायालयात जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे. मिरज प्रतिनिधी आदिल मकानदार. स्टेशन चौक म्हणजे स्टेशनच्या दारापासून स्टेशन चौक सुद्धा बस स्टँड आहे. त्या रस्त्याबाबत सुधार समितीचे पदाधिकारी आहेत, परत आपले जे काही झाडं बचाव समिती जास्त आहे, राजा देसाई आहेत, ते सर्व कार्यकर्ते आहेत तिथं. तर सगळ्यांची इच्छा असं आहे की हा रस्ता पूर्ण क्षमतेने व्हावा. जवळजवळ महापालिका 2.5 कोटी रुपये ह्या रस्त्याला खर्च करत आहे. तर आत्ता आपल्याकडे जो रस्ता बनत आहे तो 56 कमी जास्त प्रमाणात आहे. तर पूर्ण क्षमतेने जो 80 फुटी रस्ता आहे इथे किटीमध्ये प्रपोज, तर त्याप्रमाणे 23 फुटी 23.5 फुटी सर्वसाधारण बसतो हा. तर त्याप्रमाणे हा रस्ता बनावा अशी सगळ्यांची मागणी आहे. कारण मुख्य रहदारीचा हा रस्ता आहे आणि परत पुन्हा 1-2 मीटरसाठी परत पण एस्टिमेट करणार नाही. त्यामुळे सगळ्या नागरिकांची मागणी आहे की हा रस्ता इथलं जे काही अतिक्रमण असेल ते काढून पूर्ण क्षमतेनं 23-23.5 फुटाचा व्हावा. अब्दुल करीम खान चौक म्हणजे स्टेशन चौकापासून ते रेल्वे स्थानकापर्यंत जो रस्ता करण्याचं काम सुरू आहे, हा रस्ता साधारण 2.5 कोटी खर्च करून रस्ता करण्यात येणार आहे. अत्याधुनिक पद्धतीने ट्रेनिंग पद्धतीने रस्ता करण्यात येणार आहे. हा मिरज शहरासाठी हे एक आनंदाची बाब आहे. पण ज्या पद्धतीनं हा रस्ता होणार आहे, आमचं एवढंच आहे की हा रस्ता डिपीटरप्रमाणे रस्ता व्हावा. त्या आम्ही काय अधिकाऱ्यांशी बोललो किंवा त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरांशी बोललो, त्यांचं असं म्हणणं आहे की हा रस्ता 60 फुटी होणार आहे. पण 60 फुट रस्ता करून काय उपयोग होणार नाही आहे. हा रस्ता मिरज शहरातील महत्त्वाचा रस्ता आहे. गजबज असणार रस्ता या सिटी बस स्टँड असू दे, मुख्य बस स्टँड असू दे किंवा रेल्वे स्टेशन असू दे, हे हा सगळ्यांचा एकत्रित हा रस्ता आहे. त्यामुळं हा रस्ता चांगल्या पद्धतीनं डीपी प्लॅन पद्धतीनंच करावा अशी आमची मिरज शहर सुधार समितीच्या वतीनं मागणी आहे. जर या रस्त्यासाठी आम्ही माननीय उपयुक्त मॅडमला भेटलो, त्यांनी सुद्धा बोलले त्या रस्त्याबद्दल आपण सकारात्मक आपण याबाबत निर्णय घेऊया. हा रस्ता डीपी प्लॅन पण होत नाही त्याबरोबर आमचं आंदोलन सुरू राहणार आहे. वेळ पडली तर सुधार समितीच्या वतीनं आपण न्यायालयात सुद्धा यात दाद मागणार आहे. कारण हा रस्ता डीपी प्लॅन प्रमाणेच व्हावा अशी आमची सुधार समितीची आणि नागरिकांची मिरजच्या नागरिकांची मागणी आहे. डीपी प्लॅन हा 24 मीटरचा आहे. 24 मीटर याचं साधारण आहे का 80-86 फुटच्या दरम्यानमध्ये हा प्लॅन रस्ता भरतोय आजचा, आणि त्या पद्धतीनंच रस्ता अशी मागणी आहे. महत्त्वाचं म्हणजे काय की या रस्त्याच्या दोन्ही साईडची जे मालमत्ताधारक आहेत ते स्वतःहून ती जागा देण्यास तयार आहेत. तरीसुद्धा महापालिका प्रशासन ही जागा ताब्यात घेण्याची सुद्धा त्यांच्याकडनं म्हणजे कोणती मनस्थिती नाही आहे. नेमकं काय गोडमंगल आहे, काय तर लोकप्रतिनिधी याचा सहभाग आहे का इन डायरेक्टली, याचं पण चौकशी होणे गरजेचं आहे. पण त्यात खोलवर न जाता आमची एवढीच मागणी आहे प्रशासनाकडं की हा रस्ता डीपी प्लॅन प्रमाणेच व्हावा, एवढीच आमची सुधार समितीच्या वतीनं मागणी आहे. मिरजेमध्ये हा जो मेन रोड होणार आहे त्याचं मिरजेचं जे मुख्य द्वारच आहे हे प्रवेशद्वार, ह्याचं निगमीकरण आणि हे व्यवस्थितच झालं पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. रस्ता किती आम्ही मालमत्ताधारक जे आहोत ते सहकार्य द्यायला तयार आहोत. त्यामुळे कुणी इथं अडचण आणून
त्रास देत असेल तर त्याचा निपटारा लगेचच करून काम ताबडतोब चालू करावं अशी इच्छा आहे।